नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, YCMO विषयक नवीन लेटेस्ट अपडेट्स, नवीन माहिती मी आपल्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी घेऊन येत असतो. अशाच प्रकारची एक नवीन अपडेट्स ॲडमिशन संदर्भातील आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की उद्यापासून YCMOचे विविध शिक्षणक्रमासाठी ॲडमिशन हे सुरू होत आहे. तर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेताना काय काळजी घ्यावी त्या संदर्भात विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना या जाहीर केलेल्या आहे. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया ॲडमिशन घेताना कोणकोणत्या पद्धतीनं आपण ॲडमिशन घेऊ शकतो, तसेच विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी घ्यावायची दक्षता. तर आपण हा व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी घ्यावायची दक्षता. महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करताना शासनाचे प्रचलित नियम व नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे. दुसरा पॉईंट बघा, विद्यार्थ्याने आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज शक्यतो घरातूनच घरातील पर्सनल कॉम्प्युटर किंवा मोबाईल सहाय्याने भरावा. तिसरा मुद्दा बघा, विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी कोणत्याही सायबर कॅफे अथवा तत्सम गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. त्यानंतर चौथा मुद्दा बघा, विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरून झाल्यावर पात्रता कागदपत्र पडताळणी, प्रवेश अर्जास अभ्यास केंद्राची मान्यता, स्टडी सेंटर अप्रूव्हल आणि अभ्यास केंद्र शुल्क अदा करणे या कामासाठी अभ्यास केंद्रावर प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता नाही. तर पाचवा मुद्दा बघा मित्रांनो, विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरून झाल्यावर पात्रता कागदपत्र पडताळणी, प्रवेश अर्जास अभ्यास केंद्राची मान्यता आणि अभ्यास केंद्र शुल्क अदा करणे या कामासाठी मोबाईल, SMS, ईमेलद्वारे संपर्क साधावा आणि ऑनलाईन प्रवेश अर्जाबाबत जोडलेल्या कागदपत्राच्या आधारे तुमच्या प्रवेश अर्जास अभ्यास केंद्र मान्यता देण्याची विनंती करावी. तसेच अभ्यास केंद्र शुल्क फोनपे, गुगल पे, भीम ॲप किंवा इतर माध्यमांचा वापर करून भरावा. तर मित्रांनो, आपण शक्यतो आपल्या घरातूनच पर्सनल कॉम्प्युटरद्वारे किंवा मोबाईलच्या सहाय्याने प्रवेश अर्ज भरावा. त्याचबरोबर कोणत्याही सायबर कॅफेवर व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आपण अर्ज भरल्यानंतर, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आपल्या अभ्यास केंद्राकडे आपण रिक्वेस्ट करायची, ईमेलद्वारे किंवा SMSद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या प्रवेश अर्जास त्यांनी अप्रूव्हल द्यावे म्हणून त्यांना विनंती करावी. तसेच अभ्यास केंद्राचे जे काही शुल्क असेल ते फोनपे, गुगल पे किंवा भीम ॲप इत्यादी ॲपद्वारे आपण त्यांना पे करायचे. त्याचबरोबर विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याची पूर्वतयारी. तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी, ॲडमिशन घेण्यापूर्वी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट द्यायची आणि आपल्याला ज्या शिक्षणक्रमासाठी ॲडमिशन घ्यायचे आहे त्या शिक्षणक्रमाचे प्रॉस्पेक्ट डाउनलोड करायचे व आपण या शिक्षणक्रमासाठी पात्र आहोत का हे बघूनच आपण त्या शिक्षणक्रमासाठी ॲडमिशन हे घ्यायचे आहे. आपल्याला प्रॉस्पेक्ट कुठे बघायला मिळेल तर ॲडमिशन 2020-21 या टॅबवर आपल्याला प्रॉस्पेक्ट हे सर्व उपलब्ध होतील. त्यानंतर बघा, ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी त्यांचे पात्रता कागदपत्र, आवश्यकतेप्रमाणे इतर पुरावे शिष्यवृत्ती धारण करत असाल तर त्यासंबंधीचे कागदपत्रे, तुमचा फोटो, स्वाक्षरी अपलोड करावी लागणार आहे. त्यासाठी खालील सूचना लक्षात घ्याव्या. बघा, फोटो अपलोड करण्यासाठी तसेच तुम्ही जे पात्रता डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्याची फाईल साईज ही 1 MB कमी असावी आणि शक्यतो कलर स्कॅनमध्ये करून अपलोड करावी. त्याचबरोबर तुम्ही जर शिष्यवृत्तीचा पर्याय निवडून प्रवेश घेणार असाल तर त्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतील ते पण आपल्याकडे उपलब्ध असावे, तसेच ते तुम्हाला अपलोड करणे इथे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरी JPG फाईल फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून ठेवावी व त्याची साईज 1 MB कमी असावी. त्याचबरोबर बघा, अपलोड करावयाचे कागदपत्र, फोटो, स्वाक्षरी इत्यादी फाईल्स सुस्पष्ट दिसणाऱ्या असाव्या, क्लिअर दिसणाऱ्या असाव्या. बघा, त्याबरोबर त्यानंतर चौथा मुद्दा बघा इथे, ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, विशेष सक्षम दिव्यांग हे पर्याय निवडून प्रवेश घ्यायचा आहे असे विद्यार्थी, तसेच पदवी शिक्षणक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर भरलेल्या प्रवेश अर्जास ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केंद्र मान्यता, स्टडी सेंटर अप्रूव्हल घ्यावी. तसेच अभ्यास केंद्राचे शुल्क फोनपे, गुगल पे, भीम ॲप किंवा इतर माध्यमाचा वापर ऑनलाईन पद्धतीने अदा करावे. या कामासाठी आपण अभ्यास केंद्राचे SMS किंवा मोबाईलद्वारे संपर्क साधावा व आपला प्रवेश निश्चित करावा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ॲडमिशन घेताना ह्या काळजी घ्यायची आहे. तर त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना ह्या विद्यापीठानं इथे जाहीर केलेल्या आहे. तर बघा, विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज
अर्थात माहिती भरताना ज्या राखण्यात माहिती भरायची आहे त्या राखण्यात आवश्यक असलेली माहिती अचूकपणे भरावी. संपूर्ण भरलेला प्रवेश अर्ज पुन्हा पुन्हा तपासून सर्व माहिती आवश्यक त्या ठिकाणी अचूक भरली गेली आहे का याची खात्री करावी आणि नंतरच प्रवेश अर्ज सादर करावा. तर बघा, पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की घरी राहा, सुरक्षित राहा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ॲडमिशन सुरू होत आहे, ऑनलाईन सुरू होत आहे, पण आपल्याला आपली आरोग्याची काळजी घेऊन घरूनच हा फॉर्म भरायचा आहे. आपल्या मोबाईल किंवा पर्सनल कॉम्प्युटरमधून आपण ऑनलाईन हे ॲडमिशन घेऊ शकतो. तर आपल्या माहितीच तो हा व्हिडिओ घेऊन आलो होतो, या मार्गदर्शक सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो होतो. आपले काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील ते विचारा. पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओतून. तोपर्यंत धन्यवाद.